ग्रामीण भागातील रस्त्यांच्या विकास कामांसाठी शासनाकडून दरवर्षी करोडो रुपये निधी उपलब्ध होतो, मात्र आजही ग्रामीण भागातील रस्त्यांची दुर्दशा कायम आहे. केंद्रीय मंत्री असलेल्या रावसाहेब दानवे यांच्या जालना मतदारसंघात रस्त्यांची अतिशय दुरावस्था झालेली आहे. रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले असून त्यात चिखल आणि पावसाचे पाणी साचल्याने सर्व वाहन चालकांना रस्त्यावरील खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने वाहन चालवणे म्हणजे तारेवरची कसरत केल्यासारखं होतं. दुचाकी वाहन तर आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करतात. जालना मतदारसंघात रस्त्याची सततच्या पावसामुळे दयनीय अवस्था झाली असून याकडे सर्वाधिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद विभाग यांचं लक्ष नाही. खुद्द केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचंही मतदारसंघात दुर्लक्ष होत आहे असा सामान्यांचा सूर आहे. मतदारसंघातील ग्रामीण भागातील लोक खराब रस्त्यांमुळे त्रस्त आहेत. मुख्य रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे ग्रामीण भागातील बस वाहतूक देखील बऱ्याच वर्षांपासून बंद आहे. नेमकं रस्त्यात खड्डे का खड्ड्यात रस्ता हेच समजत नाही. या खराब रस्त्यांमुळे रोज छोटे मोठे अपघात होत आहेत, तरी स्थानिक पुढारी आणि बांधकाम विभाग या खराब रस्त्यांकडे डोळेझाक करत आहे. धावडा ते पिंपळगाव रोड या रोडवरील खड्ड्यांमुळे वाहन चालक आणि प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्यामुळे अपघातांचे प्रमाण देखील फार मोठ्या प्रमाणात वाढले आहे. या खड्ड्यात एखाद्याचा जीव गेल्यावर सरकार रस्ते दुरुस्त करणार का असा संतप्त सवाल नागरिक करतायत. दरम्यान लवकरात लवकर या रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिक करत आहेत. धावडा रहिवाशी असून या रोडची आम्हाला बहुत लय तकलीफ आहे. याच्यात खड्डी इथली पडलेली आहे की सांगताच नाही. कमीत कमी 12-2 वर्ष झाली. आता बी तर याच्यात किती पडले मानते हे ठिकाण नाही तिच्यामध्ये. तर हे कमी काम त्यानं करावं पद्धतशीर. ते कळकळीची विनंती त्याला की आपले त्यानं हे खड्डे भरावे, रोड काम करावं. डब्बर राहून टाकलेले रोडचं काम नाही. तेच मी 12 महिने झाले त्यांनी आणून ठेवलेले काम दाखवून राहिले. फक्त पैसे काढून घेऊन राहिले लोकांचे. पुन्हा याच्यामध्ये असं झालं की 2-3 वर्षात आम्हाला बसचा प्रॉब्लेम येतले. आम्हाला येणं जाणं पडतं भोकरदन जावा. ती गाडीसुद्धा बंद झाली. ती ड्रॉवरसुद्धा गाडी टाकू शकत नाही. याच्यावर इतका रस्ता खराब झालेला आहे. त्यात आम्ही काय करणार? तुम्ही पहा, तुमची कळकळीची विनंती आहे. विचार इथल्या अपघात होणार रोजची सांगताच होई नाही आहे. आमच्या अशी समस्या आहे. आमचा पिंपळगाव ते रेणकाई ते धावडा हा रोड कमीत कमी 10-12 वर्षापासून या रोडवर खडी आणून टाकलेली आहे. या रोडची अशी दूर अवस्था होय की सांगू शकत नाही. या पिंपळगाव रेणुकाई ते धावडा या ठिकाणाहून एखादा जर पेशंट असला डिलिव्हरी काही तर ह्या रोडवरून जाण्याची एवढी अवघड समस्या आहे की ते रुग्णापर्यंत जाऊ शकत नाही. रुग्णालयापर्यंत जाण्यासाठी या रोडवर अनेक प्रसंग घडलेले आहे. तर या खासदारांनी आणि आमदारांनी आणि या भोकरदन तालुक्यातल्या या सर्व पुढाऱ्यांनी या रोडविषयी म्हणजे अशी काहीच दखल घेतलेली नाही.